याआधी मोदी लाट आणि अमित शहा यांच्या चाणक्य नीतीच्या जोरावर भाजपने हे यश मिळवले होते. मात्र 2018 मध्यानंतर ही विषयी खोडदोड मंदावली. 2014 साली भाजप गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेश मध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. 2018 साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्य वगळण्यास देशभरात भाजपची सत्ता होती. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, मिझोरम, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या 8 राज्यांमध्ये भाजप सरकार नव्हते. भाजपची देशातील विजयी खोडदोड मंदावली असली तरी त्यांनी मिझोरम सारख्या राज्यातही विजय मिळवत सत्ता स्थापन केली. असं असलं तरी दुसरीकडे बालेकिल्ला मानली जाणारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधील सत्ता भाजपने गमावली. आंध्र प्रदेश मध्येही तेलुगु देसम पार्टीने भाजपपासून हरकत घेत एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीर मध्येही डिसेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने तेथेही भाजप आणि पीडीपीचे सरकार बरखास्त झाले. 2019 मध्ये हे भाजपची पडसड सुरूच राहिली. लोकसभेमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. स्थानिक स्तरावरील राजकारणामध्ये मात्र भाजपला फटका बसल्याचे दिसले. कर्नाटक मध्ये जुलै महिन्यामध्ये कर्नाटक मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी आवासी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपचा डाव होता, मात्र तो फसला आणि महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आघाडीने झारखंड मध्ये भाजपला पराभूत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पाठोपाठ आता झारखंड मधूनही भाजपला पाय उतार व्हावं लागणार आहे. या सगळ्यावरूनच पुढच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती काय असेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.